नमस्कार, गुजरातच्या सूरत शहरात समुद्रात बुडणाऱ्या एक मुलगा चमत्कारितरित्या बचावला. 36 तास हा मुलगा गणेश मूर्तीला धरून समुद्राच्या पाण्यावर तरंगत होता. पुढे तो कोणाला दिसला आणि कसा वाचला हे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. लखन असं या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तो त्याची आजी आणि सविता बेन, भाऊ करण आणि बहीण अंजली वयवर्ष 10 यांच्यासोबत सुरतमधील डुमास बीचवर फिरायला गेला. त्याच्या हट्टावरून आजीने त्यांना डुमास बीचवर फिरायला नेले. समुद्र किनारी पोहताच लखन आणि करण बीचवर समुद्राच्या पाण्यात खेळू लागले. आजी रागावल्यानंतर सविता किनाऱ्यापासून दूर आली, पण दोन्ही भाऊ पाण्यात खेळण्यावर ठाम राहिले. दरम्यान अचानक समुद्रात जोरदार लाटा उसळल्याने दोन्ही भाऊ लाटांच्या कचाट्यात अडकले. तिथे उपस्थित काही लोकांनी कसे तरी करणला लाटांपासून वाचवले आणि बाहेर काढले, मात्र लखन लाटेत हरवून गेला. या घटनेची माहिती मिळताच बचाव, अग्निशमन, पाणबुडे आणि मच्छीमारांचं पथक मुलाचा शोध घेत होते. शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं, मात्र लखन कुठेच सापडला नव्हता. बचाव पथकासोबतच कुटुंबातील सदस्यांनीही त्याच्या जगण्याची आशा सोडली होती, कारण समुद्रात भरतीच्या वेळी उसळणाऱ्या भयानक लाटांमध्ये कोणत्याही व्यक्तीला जगणं कठीण होतं. शनिवारी सायंकाळी उशिरा काही मच्छीमारांची या पुलावर मुलावर नजर पडली. प्रथम दर्शनी त्यांना वाटले की मुलाचा मृतदेह तरंगत आहे, परंतु जेव्हा मच्छीमार तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीची चौकट धरली आहे. मुलगा शुद्धीत नव्हता, पण तो श्वास घेत होता. त्याने गणेशाच्या मूर्तीची लाकडी चौकट धरली आहे. त्याची प्रकृती खालावलेली होती, पण मच्छीमारांच्या टीमने त्याची काळजी घेतली. आधी त्याला पाणी दिलं आणि नंतर चहासोबत खायला बिस्किटे दिली. तोपर्यंत बचाव आणि वैद्यकीय पथके इथे पोहोचली होती. मच्छीमारांकडून माहिती मिळताच बचाव आणि वैद्यकीय पथकही मुलाकडे पोहोचले आणि प्राथमिक उपचारानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. लखन अवघ्या 14 वर्षाचा होता. त्याचे वडील सांगतात, आम्ही आमच्या मुलाचा मृत्यू झाला आहे असं समजून त्याचा मृतदेह घेण्यासाठी आलो होतो, पण त्याचा जीव वाचला. बालक सापडल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनीही पथकासह ढोलाई बंधर गाठले. त्याच्या उपस्थितीत बालकावर रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचार करून नवसारी येथील रुग्णालयात घेऊन आले.